आपण स्वागत करूया मी रवींद्र मात्रे पुन्हा एकदा या नेक्स्ट नवीन मॅचसाठी धावतं वर्णन ऐकवण्यासाठी असेल तुमच्या समोर खास करून या स्पर्धेचं पहा एक नियम आहे सर्वाधिक धावसंख्या जो संघ करेल त्या संघाला वाटचाल दिली जाईल कारण आज एकूण दहा संघ आहेत मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला एका संघाला आता वाटचाल अर्थातच बाय दिली जाईल मग तुम्ही तुमची फलंदाजी सर्वाधिक धावसंख्या इथे करावी लागेल फलंदाजीतून आणि त्या संघाला मात्र बाय दिली जाईल अर्थातच पुढील वाटचाल म्हणजे दुसरा विजय तुम्हाला डायरेक्ट मिळेल कारण कधी कधी काही स्पर्धेमध्ये असं असतं की ज्या संघाचे सर्वात कमी विकेट असतील त्या संघाला बाय मिळतो वाटचाल मिळते परंतु या स्पर्धेमध्ये नियम असा आहे की सर्वाधिक धावसंख्या जो संघ जास्त करेल त्या संघाला वाटचाल म्हणजेच दुसरा विजय डायरेक्ट दिला जाईल राणा ग्रुप राणा ग्रुपचे खरं तर फॅन आमचे प्रकाश भोपे आज हे सहकार्य करतायत आमच्या आयोजनाला पाणी चेंडू तुम्हाला पूर्णपणे पूर्तता प्रकाश भोपे यांच्याकडून केली जाईल चिंचपाडा गाव म्हटलं तर क्रिकेट क्रिकेटसोबत तर बैलजोडी शर्यतींच्या खरं तर विलक्षण आवड असणारा हा गाव आणि मँगो ट्री गार्डन हा ग्रुप देखील सातत्यानं या बैल शर्यती बैलजोड्यांच्या शर्यती खेळत असतो आणि आता काही दिवसापूर्वीच मान्यता दिली सुप्रीम कोर्टानं या शर्यतींना त्यामुळं बरीच मंडळी खुश असतील अतिशय चांगलं मैदान कालभैरव हे मैदान या मैदानावर अनेक स्पर्धा खेळल्या जात आहेत कालभैरव मंदिर या चिंचपाडा गावचं तर एक जागृत देवस्थान आणि त्याच नावानं अनेक वर्ष चिंचपाडा गावातून जुने जाणके खेळाडू खेळलेत त्यानंतर आता नवनवीन खेळाडू तयार झालेत या गावामध्ये तीन ते चार टीम्स तयार आहेत खेळण्यासाठी अनेक ठिकाणी खेळण्यासाठी जात असतात सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा देवांश स्पोर्ट्स त्यानंतर सिके इलेवन चिंचपाडा कालभैरव चिंचपाडा अशा अनेक संघणं आपण खेळताना पाहतोय परंतु इथे सुनील स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अगदी दिमाखात जल्लोषात ही स्पर्धा सुरू आहे तर आजच्या दिवसातला तिसरा तुमच्या तुमच्यासमोर असेल एका बाजूला आपण पाहतोय की उसारली संघ हेमंत यांचा संघ हेमंत भगत यांचा संघ त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल तो कोट नाका म्हणजेच खर तर हा उरण तालुक्यातला गाव आहे आणि त्याचा कोट नाका हे नावानं तो खेळतो गेम yes, ऑन दीपक पाटील सरांचा इशारा हिरवा कंद पहिला चेंडू अडे बा बाट खेळण्याचा प्रयत्न केला होता अख्खू टप्प्याचा चेंडू हा केदारचा होता केदार भोईरनं पहिलाच चेंडू फेकला टप्प्याचा परंतु समोर असणारा फलंदाज मात्र सौरभ पाटील या चेंडूला आडव्या बॅटनं खेळण्या खेळायचं होतं परंतु त्याला यश मिळालं नाहीये चेंडू आणि चेंडूफलीमध्ये संपर्क आला नाही डॉट बॉल नेक्स्ट बॉल हा देखील शॉर्ट पीज आहे परफ्युम डिलिव्हरी होती हेल्मेड ला टच झाला चेंडू आणि ते मात्र अगदी अलॉंग द बॉडी अलॉंग द हेड हा चेंडू पाहायला मिळाला आणि तिथे मात्र कोणती धाव मिळत नाही आणखी या ठिकाणी समाप्ती झाली आहे पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये या पिवनच्या षटकामध्ये अक्षरशः जखडून आहे सौरभ या फलंदाजाला केदार नॉ वन्स अगेन डॉट बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय हा फलंदाज सौरभ पहा थोडंसं कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे या फटक्यामध्ये थोडा ब्लाइंड खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथेच मात्र केदार भोईर हा गोलंदाज यशस्वी होतोय काय घडतं मैदानावर तर डॉट बॉल खेळला जातोय कोट नाका उरण कोट नाका हा संघ उरण तालुक्यातून इथे मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आलेला आहे शॉर्ट पिच चेंडू हा जास्त शॉर्ट होता आता बरोबर सौरभ हेरलं आणि पंच केला या चेंडूला मनगटी ताकद वापरली आणि सरळ चेंडू वाईडिश लॉंगॉन कडे खेळतोय चार धावांसाठी खणखणीत चौकार चार धावा मिळत आहेत आमच्या मॅडी थोडीशी विश्रांती घेताना खरं तर आता आफ्टर द लंच लंच ब्रेक झालेला आहे त्यामुळं मॅडीला नंतर आपण लंच नंतर पाहणार आहोत त्यांचे सुमधुर संगीत प्रेक्षकांना ऐकायला मिळतील परंतु आमचे डी जे माच प्राप्ती डिजिटल तुम्हाला त्यामध्ये ॲक्शन रिप्लाय माध्यमातून तुम्हाला सर्व घरबसल्या देखील हे चित्र पाहायला मिळेल हा चेंडू मात्र डायरेक्ट पॅडवर आदळला आहे ओव्हर द रेस्ट आपण पाहतोय ज्या पद्धतीनं हा चेंडू होता अगदी अबाउट नी गुडघ्याच्या वर चेंडू होता आणि पायचीचा अपील केला होता परंतु पायचीतचा अपील करत असताना तुम्हाला पहा तीन स्टम्पच्या मधोमध खेळाडू असावा लागतो त्याचबरोबर गुडघ्याच्या खाली देखील चेंडू क्रीजमध्ये असताना फलंदाजाचा असावा लागतो जर तुमचा चेंडू वर लागला कमरेच्या तर त्या चेंडूला पायचीत दिला जात नाही या पंचानी तुम्हाला सूचित आहे दीपक पाटील सरांनी नेक्स्ट बॉल इथे मिळते बाईक बाईची एक धाव पाच धावा धाव फलकावर शॉर्ट पी चेंडू तोच चेंडू हेमंतला देखील फेकला या केदारनं जसा सौरभला याच्या अगोदर दोन चेंडू फेकले होते फॉरफ्यूम डिलिव्हरी याला म्हणतायत आणि ती डिलिव्हरी रिलीज झाली लास्ट बॉल देखील या केदार भोईरचा डॉट जातोय आणि अशा पद्धतीनं पाहता पाहता मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं आणि या षटकामध्ये धावा आल्या आहेत उमे उमेश फक्त आणि फक्त पाच धावा फोर पाय फायव्ह रन्स ऑन कार्ड लॉस ऑफ झिरो विकेट विदाऊट विकेट लॉस्ट फाय रन ऑन स्कोर कार्ड पहिल्या सत्रात आपण पाहतोय की पहिल्या षटकाचा केदार भोईरचा हे षटक हे षटक मात्र अतिशय चांगलं आणि मी म्हणेन योग्य पद्धतीनं हाताळलं हे षटक केदार भोईरनं व्हेरी गुड बॉलिंग केदार नेक्स्ट बॉलर नवीन षटक घेऊन येतोय गोलंदाज विक्रांत भोईर विक्रांत भोईर आहे हा गोलंदाज कोटनका उरण संघाचा वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय सेकंड पॉवर प्लेमध्ये आणि या सेकंड पॉवर प्लेमध्ये आता क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलं असेल कारण क्षेत्ररक्षण फ आता पण तीन क्षेत्रक्षक दूरवर असतील सीमालगत क्षेत्ररक्षणाची व्यवरचना जर बघितली तर वायडिश लाँग ऑफ आणि वाय डिश ऑन आणि अगदी डीप मिड विकेटला तीन क्षेत्रक्षक सीमालगत बाकी सर्व क्षेत्रक्षक अगदी तीस याड सर्कलमध्ये आहे टप्प्याचा चेंडू पहा लाऊड फील होता स्ट्रॉंग अफिल होता आणि परंतु पंच दोरका सर आणि दीपक पाटील हे अनुभवी आहेत आणि त्यांना अनुभव आहे क्रिकेटचा त्यामुळे कुठेतरी अंडर प्रेशर किंवा प्रेशर क्रिएट करण्याचा पंचांवर नेहमीच अशा पद्धतीचा एखादा वाईड डाबायचा कसा किंवा लपवायचा कसा हा देखील कधी कधी आपल्याला खेळाडूकडनं पाहायला मिळतो आणि तिथे मात्र ड वाईट बॉल पाहायला मिळतोय हा शॉर्ट पिच चेंडू बॅट ची कट गलीच्या दिशेनं चेंडू अगदी आउटफिल्ड फास्ट असल्या कारणानं बॅक टू द किपर पाहायला मिळतो गलीच्या दिशेनं हा खणखणीत खन, चार धावांसाठी चौकार चार धावा वाढतायत कारण अशा या सर्कल पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पहा फायदा उचलायचा असतं आणि उसारले संघ आतापर्यंत मी म्हणेन तो फायदा उचलताना पाहायला मिळाला नाही परंतु चौकार आलाय फर्स्ट स्लीप आणि सेकंड स्लिपच्या मधून गलीच्या दिशेनं चार धावा वाढलाय संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते दोन अंकामध्ये अर्थातच दहा आकड्यावर दहा धावा धावपलकावर दावा दावा ऑन द स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच सौरभ नॉनस्ट्राईकला हेमंतला पाहतो आपण हेमंत भगत खरं तर ज्यांना अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय नॉनस्ट्राईकला अनुभवी खेळाडू आहे स्लो वला वला चेंडू वळवलाय चेंडूला वळण दिलंय अक्षरशः आपण बघितलं तर चेंडू स्पिन केला आणि मात्र लेग स्विंग चेंडूला स्विंग देखील मिळालं आणि तिथे मात्र हा फलंदाज सौरभ आणखी एक डॉट बॉल खेळतोय सौरभने दोन चौकार जरी मारले असले तरी सौरभ आतापर्यंत चार बॉल डॉट खेळला आहे चार पाच बॉल पाच बॉल डॉट केलाय एक लेग बाईची धाव मिळाली आहे परंतु चार बॉल असे आले की त्याच्या बॅटच्या पट्ट्यात आले नाही आहे संपर्कात आले नाहीत हा मी स्टॅमिंग स्ट्रोक फटका फसला आणि सौरभ मात्र तंबूमध्ये येऊन बसला असा हा पाहायला मिळाला चित्र आणि पहिली विकेट पहिली सफळता मात्र मिळते सौरभच्या स्वरूपात इथे कोट नाका संघाला स्क्रीनवर पाहू शकता खरं तर या ठिकाणी झेल उडाला मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्या ठिकाणी क्षेत्रक्षक झेल टिपला आकाशन आकाशन तिचे कोणतीही चूक न करता सहज आणि सोप हा झेल टिपल्यानंतर आता फलंदाज बाद होतोय सौरभ सौरभ चांगला फलंदाज आहे अनेक मैदानावर चांगली कामगिरी सौरभने केली आणि तिथे मात्र आता सौरभला आठ चेंडूमध्ये आठ धाबा काढताना आपण पाहिलात नवीन फलंदाज निखिल भगत भगत परिवार हे ये, खेळपट्टीवर येताना पाहायला मिळत आहेत तर या गावची ओळख आहे आमचे विश्वासजी भगत अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षातून त्यांनी कार्य केले आणि त्यांच्या माध्यमातून सरपंच चषकाचं रजनी स्पर्धेचं आयोजन देखील पाहायला मिळतं ते उसारली गावचे विश्वास भगत आणि त्यांच्याच गावचा हा संघ खेळतोय मैदानावर आपण पाहतोय उसारली सेकेंड वार हा हेमंतसाठी होता लेग स्टम्प सोडून जातो यस पंचांचा इशारा हा आहे वाईड स्वैर अतिरिक्त धाव स्क्रीनवर पाहू शकाल लेग स्टम्प सोडून चेंडू गेला एस टी रक्षकांनी चेंडू पकडला परंतु पंचांचा इशारा वाईट स्वैर अतिरिक्त एक धाव मिळते धावसंख्या एक न वाढते धावसंख्य जाऊन पोचते ती अकरा नेक्स्ट बॉल हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु इथे काय घडला डायरेक्ट हिट फलंदाज सुरक्षित फील होता परंतु तोपर्यंत तो क्रीजमध्ये सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतो हा फलंदाज नवीन आलेला निखिल निखिल ज्या पद्धतीनं आपण बघितलं ही धाव कशा पद्धतीने घेतली जात होती ॲक्शन रेप लाईनमध्ये देखील पाहू शकाल धावचीत होण्याची शक्यता होती थोडंसं लेट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि सुरक्षितरित्या हा फलंदाज पोहोचला एक धाव पूर्ण झाली एका धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती एकूण बारा या आकड्यावर 12 रन सॉन स्कोर कार्ड लॉस ऑफ वन विकेट एक गडीबाद आणि बारा धावा धापलकावर उसारली संघाच्या लागल्यात उसारली संघ आणि इथे पहा इथे हा चेंडू डॉट आलाय प्राप्ती डिजिटल लाईव्ह आमचे जितूदादा गोंधळी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते त्यांचे सर्व सहकार्य असतील कॅमेरामॅन निखिल निकेश असतील रितेश गोंधळी परंतु इथे कव्हर केला जातोय हा पंचांचा इशारा वाईड स्वयर अतिरिक्त एका धावेनं संघाची धावसंख्या वाढत असताना पुन्हा एकदा एक एक धावेनं धावा ह्या आपोआप येत आहेत कदाचित आपण विचार केला तर उसारले संघाला गोलंदाजांच्या माध्यमातून जी गोलंदाजी साकारली जाते जे गोलंदाज विक्रांतला आपण पाहतोय खरं तर केदारनं पहिलं षटक फेकलं अगदी चांगलं परंतु विक्रांत जास्तीत जास्त दिशा भटकताना पाहायला मिळतोय हा चेंडू शार्ट पी चेंडू एक्स्ट्रा कवर डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू जातो क्षेत्रक्षक बॅकअप देतोय जबरदस्त लाँग ऑफचा क्षेत्रक्षक केवढा अंतर कापत यानं हा चेंडू केदार वहीरनं पकडलाय कौतुक करावं लागेल त्याचं आणि तोपर्यंत मिळत आहेत दोन धावा या दोन धावेनं संघाची धावसंख्या आता एकूण दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि पंधरा धावा धावपलकावर लागल्या जातात पहिल्या षटकात धावा आल्या होत्या फक्त पाच परंतु दुसऱ्या षटकात पहा किती धावा आल्या तर एकूण दहा म्हणजेच एकंदरीत दोन षटकांचा खेळ समाप्त या पॉवर प्लेचा आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एकूण एक गडी बाद पंधरा आता येणारात तिसरे षटक घेऊन कोण येणार हे मात्र आपण पाहणार आहोत सुनील स्पोर्ट्स आयोजित या स्पर्धेचं आयोजन आजचा दिवस उमेश आपण बघितला तर तिसरा दिवस आहे आणि उद्या अंतिम मेग्गा फायनल आपल्याला पाचव्या दिवशी पाहायला मिळेल म्हणजे पाच दिवसाची ही स्पर्धा आहे पाच दिवसीय स्पर्धा आणि या स्पर्धेचा आपण आनंद घेतो आज आमच्यासोबत रोशन पाटील शिरवली एक मराठीचा गोड आवाज यमक जुळणारे जास्तीत जास्त शब्द आपल्याला त्यांच्या समालोचातून ऐकायला मिळतील आणि घोट मैदानावर देखील त्यांनी चांगला समालोचन केलं होता रोशन पाडील आमच्यासोबत स्थानिक समालोचक संदीपन केनी देखील जोडले जात आहेत समालोचक नेहमीच या प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवत असतात आणि प्रेक्षकांचा एंटरटेनमेंट देखील कधी मध्ये मध्ये होत असतो असे सर्व समालोचक बंधू आज आपण पाहतोय या बिजी शेड्यूलमध्ये अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत मग एक एक दोन दोन दिवस स्पर्धेसाठी देत असतात चिंचपाडा गाव पुन्हा एकदा आपण पहा चिंचपाडा गावातून देखील आम्हाला भरपूर प्रेम मिळतं या समालोचनाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा ज्यावेळी या गावामध्ये असतात त्यावेळी आम्हाला आमंत्रित केलं जातं हे प्रेम आहे या गावाचं हा चेंडू मात्र इथे केदार भोईर मोठ्या विश्वासानं आला होता परंतु इथे पहिल्या चेंडूवर हेमंत भगतच्या बाटमधून येतोय वाईड शिलाँगॉनला खनखनीत षटकार सहा धाबा आल्यात हेमंत जो सुरुवातीपासून मी म्हणेन अगदी शांतपणे कामगिरी करत होता त्या हेमंतनं मात्र आता लॉगॉनच्या दिशानं आपली आक्रमकता आपली गुणवत्ता सिद्ध करायला सुरुवात केली हे म्हणावं लागेल हेमंत खरं तर हेमंतला लेदर क्रिकेटची देखील आवड आहे आणि पनवेल प्रीमियर लीग लेदरची टुर्नामेंट देखील ले हेमंतनं खेळला आहे आणि इथे टेनिसचा क्रिकेट खेळतोय आणि या स्पर्धेतला पंच्याण्णव षटकार पाहायला मिळाला नाईन्टी फाय सिक्स कम्प्लीट इन कॉल नव्हतं आणि नव्हतं कॉल या फलंदाजांचं असं या मैदानावर आणि हेमंत सारख्या फलंदाजाला कुठेतरी संधी मिळाली आहे जेल कठीण होता परंतु तो जेल हेमंत होता या खेळाडूंना ओळखणं फार गरजेचं होतं या झेळसाठी अक्षरशः प्रयत्न आणि प्रयत्नच करावं करायचं होतं तो, तो तसं घडलं नाही हेमंतला संधी मिळाली आहे मेने एक चांगल्या फलंदाजाला कुठेतरी चांगली संधी मिळाली आहे आणि ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी सारथी बना स्वार्थी बनू नका हा चेंडू जोरदार प्रहार फ्लॅट पॅरल आउट ऑफ पार्क चेंडू जातोय इस सरल काउ कॉर्नरच्या दिशेनं हा खणखणित आणखी एक दर्जेदार षटकार शहाण्णव षटकार पाहायला मिळतोय स्पर्धेतला चौकारांचा विचार केला तर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये एकूण चौकार झालेत एकशे सोळा वन वन सिक्स फोर कम्प्लेट अँड नाईन्टी सेवन सिक्स कम्प्लीट आणि वन वन वन, वन एकशे अकरा विकेट या स्पर्धेतले खरं तर आपण पाहतोय आज माध्यम एवढा उंचावला आहे आज तुम्हाला सहज आणि सरल या सॉफ्टवेअरमधून माहिती मिळते प्राप्ती डिजिटल लाईव्ह हा चेंडू टप्प्याचा होता ऑफ स्टेमला चेंडू फेकला आणि ऑफ स्टेमला चेंडू सरळ मी म्हणेन एस रक्षकाच्या हातामध्ये जातो डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या स्थगित स्थिर ती एकूण धावसंख्या अठ्ठावीस षटक क्रमांक तिसरा अठ्ठावीस केदार भोईरच्या पहिल्या चेंडूवर षटकार तिसऱ्या चेंडूवर षटकार ज्या केदारनं पाच धावा दिल्या होत्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये तो केदार आता या क्षणाला महागडा ठरतोय इथे मात्र चेंडू जातो डीप फाईन लेगला एका एक टप्प्यानं चेंडू दुसऱ्या टप्प्यानं चेंडू जातोय सीमापार चौकार चार धवा आणखी वाढतायत केदार महागडा ठरला या षटकामध्ये कर्णधार ज्या पद्धतीनं ज्या विश्वास दाखवला या केदारनं पहिल्या षटकात पाचच धावा दिल्या होत्या परंतु पहिल्या षटकात काय घडलं तर सौरभसारखा फलंदाज बिल्ड झाला केदार या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर आणि तिथून मात्र उसारले संघाला धावा आल्या नाही आहे परंतु त्यानंतर हेमंत आणि त्याचा सहकारी निखिल भगत यांनी टोलेबाजी करायला सुरुवात केली आणि धावसंख्येला के आता आकार येतोय धावसंख्येचा ओघ वाढतोय चेंडू जातोय ऑफकडे तिथे मात्र लंगॉनला चेंडू गेला वाई एकच धाव मिळेल एका धावेनं संघाची धावसंख्या एकूण षटक क्रमांक तिसरं समाप्त तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावसंख्या डबल थ्री तेहतीस धावा लागल्या जातात तेहतीस धावा पाण्याची पूर्तता पा आमचे प्रकाश भोपी पाण्याची पूर्तता करतात आणि क्रिकेटची आवड आहे प्रकाशला कुठलीही स्पर्धा असू द्या प्रकाश आमचा पाण्याची पूर्तता करतो आयोजनाला फार मोठं सहकार्य असतं आणि सर्व खेळाडू अस चिंचपाडाचे जे जेवढे क्रिकेट खेळाडू आहेत त्या सर्वांचा लाडका असा हा, हा एक प्रकाश भोपी मैदानात यंदा कर्तव्य आहे प्रकाशसाठी मुलगी शोधाशोध सुरू आहेत आणि सुनील स्पोर्ट्स संघाचे सर्व खेळाडू आता मुलगी शोधतील शोधली पण हुरण उरण कोट नाका उरण कोटनाका संघ खेळतोय खरं तर उरणलाच मुलगी शोधली आहे प्रकाशनं नक्कीच रिवाल सर तत्पूर्वी आपण विनंती करू या यापुढचा सा होणारा सामना असेल मोहो बी विपक्ष पांगोटे तर दोन्ही संघाच्या संघ नायकांना आमच्या मंचावरून पहिला कॉल असेल आपण टॉससाठी आमच्या मंचाशी संपर्क साधा ऑफिशियली सा, तुम्हाला पहिला कॉल असेल पहा आमचे संदीपन केणी यांच्या वतीनं तुम्हाला कॉल करण्यात आलाय पागोटे उरण परिसरातील एक संघ असेल आणि त्यांच्या विरोधात खेळेल मोहो मोहो बी आहे आता ए आहे का बी आहे मैदानावर आल्याला कळेल कारण मोहो संघानं काल विचुंबे मैदानावर चांगली एक कामगिरी केली आहे एका मोह गावानं मोहा संघानं पण इथे कुठला संघ येईल तर त्यांनी दोन्ही संघानं आपल्याला विनंती केलेली आहे की आपण लगेच यायचं आहे टॉससाठी यानंतर तुमची लढत असेल सर्व फ्रेश सामने खेळवलेत पहा आमच्या हजेकडने थँक्यू प्रकाश प्रकाश राणा ग्रुव राणा ग्रुपचे फॅन आणि शर्यतींचा देखील त्याला फुल विलक्षण अशी आवड आहे मॅन जर्शी मॅन काय लिमिटेड नक्कीच प्रकाश भोपी पाणी घेऊन गेला धावत पळत कारण फलंदाज खेळतोय हेमंत हेमंत आणि प्रकाशची चांगली ओळख आहे पहा खरं तर शर्यतींची आवड असताना प्रकाश कुठेतरी चुकला होता ज्यावेळी शर्यती पोलीस वर्ग आला पलापल झाली आमचा प्रकाश चुकला होता परंतु याच खेळाडू हेमंत त्याला गावात आणून सोडला होता ही खरं तर माहिती तुमच्यापर्यंत दिली जाते त्याला मॅच थोडं क्रिकेटकडे जाऊया एन्जॉयमेंट परंतु इथे पंच केलाय चेंडू जातोय सरल डीप बॅकवर्डला हा खणखणीत आणखी एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय सहा धावा वाढत आहे धावसंख्या जाऊन आहेत आता बघितली तर एकोणचाळीस या आकड्यावर थर्टी नाईन रन्स या फलंदाज निखिलचं कौतुक करावं लागेल पा निखिल खरं तर एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे परंतु तशीच त्याची कामगिरी देखील बहारदार पाहायला मिळते आता कुठेतरी पहिल्या सुरुवातीपासून धावसंख्या कमी पहायला मिळाली होती पॉवर प्लेमध्ये धावा फक्त पाच आल्या होत्या परंतु नंतरच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आल्या दहा आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या अठरा आता उसारली संघाची धावसंख्या वाढत वाढत चालली आहे धावसंख्येला आता अगदी आकार आणि वेग वाढत चाललाय हर्ष भोईरचा हा चेंडू देखील हवे मध्ये ब्लॅक स्क्रीन जवळ जाऊन पडतोय स्ट्रेट स्ट्रेट बॅक टू द बॉलर उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय निखिल भगत ऑन फायर मी तर म्हणेन आता आग ओकताना दिसतोय या खेळपट्टीवर हा निखिल फलंदाज अक्षरशः आक्रमकपणा त्याचा पहायला मिळतोय आणि काही चौफेर टोलेबाजी करतोय एक षटकार मारला त्यांना वायडिस डी बॅकवर्ड साइडला डीप बॅकवर्ड साईडला एक षटकार त्यानंतर ते स्ट्रेट ड्राईव्हचा हा सिक्सर पाहायला मिळाला एकूण त्यानं तीन षटकार मारलेत एक uh, वाईडिश कानरच्या डोक्यावरनं एक uh, शेट एक सिक्सर मारला म्हणजे त्यानंतर एक डिफाईन लेगला ले ले चौकार देखील म्हणजे चौफेर टोलेबाजी जर ग्राफिकल फलंदाजीचा स्ट्रक्चर तुम्ही बघितला तर या निखिलनं चौफेर टोलेबाजी केली आहे व्हेरी गुड बॅटिंग धावसंख्या धावफलक एकूण जाते आता पंचेचाळीस या आकड्यावर फोर्टी फायव्ह रन्स फोर्टी फायव्ह रन्स लॉस ऑफ वन विकेट वर नेक्स्ट बॉल हर्च हा चेंडू आडव्या बॅटनं घुमावलाय फिरवलाय परंतु क्षेत्रक्षक आहे डीप डिप विकेटला तैनात पकडला जेल वीरेंद्रना वीरेंद्रनं एक महत्त्वपूर्ण फलंदाज असा जीएलटी प्लायम विकेट मिळालेली हर्ष भोईरला लगातार दोन षटकार मारले होते अगदी सीमालगत हा तिसरा षटकार मारण्याच्या बेतात निखिलला मात्र तंबूमध्ये परतावं लागतं आणि निखिलची खेळाडी जर विचार केला तर तीन षटकार एक सहकाराच्या मदतीनं निखिल भगतची खेळी इनेट नंबर थ्रीवर आल्यानंतर वनडाऊनला आलेला फलंदाज चमकदार कामगिरी करतोय वैयक्तिक खेळी नऊ चेंडू आणि पंचवीस धावा व्हेरी गुड बॅटिंग निखील नऊ चेंडू पंचवीस धाबा सहकाऱ्यांकडनं ताळ्यांना कुठलं कौतुक केलं जात आहे आणि का करू नये कौतुक ज्यावेळी आपला सहकारी फलंदाज अशी कामगिरी करतो मग तो गोलंदाज असू द्या किंवा फलंदाज त्याच्यासाठी टाळ्या ह्या नक्कीच होतात आमचे पंच जीवन गावंड रेस्ट घेताना वाघेवली वाडा आणि द्वारका चोरघे बेळवली आणि आमचे दीपक पाटील हरिभक्त परायण पाली रेड जर्सी धोका लाल कलरच्या जर्सीमध्ये पंचांच्या भूमिकेत हा चेंडू अतिशय चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय हर्ष भोईर बॅक टू बॅक दोन षटकार मग बॅक टू बॅक दोन डॉट बॉल असं हे चित्र हेमंतसाठी हा चेंडू होता हेमंत एक मुरलेला खेळाडू आहे अनेक वर्ष अनेक उन्हाळे आणि अने पावसाळे त्यांना क्रिकेटचे पाहिलेत असा हा खेळाडू ओव्हरस्टेप झाला आणि अलोंग कार्फेट ड्राईव्हचा फटका होता सिलिविडॉनला क्षेत्रक्षक होता तिथे थोडा फंबल कदाचित त्याला पायाला इजा झाली आहे क्रॅम्स झालं की काय आणि स्प्रे घेऊन लगेच धावत जायचंय कदाचित कारण चेंडू असा होता वाकण्यासाठी त्रास झाला चेंडू कार्पेट ड्राईव्हचा फटका होता आणि आमचे डॉक्टर्स यस प्रकाशच जाणार कारण ऑलराऊंडर आहे प्रकाश ॲडव्होकेट धनराजजी केनी साहेब या गावची ओळख आहे खरं तर वकील क्षेत्रामध्ये तुमचं फार मोठं नाव आहे आदरणीय धनराजजी केणी साहेब आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी चिंचपाड गाव म्हटलं तर सर्व गुण संपन्न असणारे व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत ॲडव्होकेट त्यानंतर शिक्षक खेळाडू अनेक त्यांच्याकडे असणारी गुणवत्ता पोलीस म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा हा गाव चिंचपाडा आणि त्या गावातील केणी केणीसाहेब देखील इथे उपस्थित आहेत साहेब या तुमचं हार्दिक स्वागत असेल तुमच्या पदाला स्थान आहे कारण मी नेहमीच म्हणतो की त्या व्यक्तीला स्थान जरी तुम्ही दिला नाही तरी त्याच्या पदाला स्थान द्या पद फार महत्वाचं असतं कारण रोशन एखादा साप जर तुम्हाला घरावर दिसला ना की त्याला तुम्ही दांडकानं मारता परंतु तोच साप शिवपिंडीवर दिसला की त्याचा नमस्कार किंवा त्याची पूजा केली जाते म्हणून तुमच्या त्याच पदाला स्थान द्या शिवपिंडी हे पद होतं त्या सापाचं घरावर दिसल्यावर हो त्याला मारतात तुम्ही म्हणून ना तुम्ही पदाला स्थान द्या रोशन काय म्हणशील नक्की जबरदस्त उदाहरण तुम्ही इथे समर्पित केलं उल्लेखनीय माहिती तुम्ही इथे दिली खरं ना म्हटलं जातं कलाकडा सांस्कृतिक वारसा जपणारं हे गाव म्हटलं तर चिंचपाडा खऱ्या अर्थानं विलक्षण प्रेम आहे क्रिकेटवरती तितकंच प्रेम आहे शर्यत शौकीन म्हणून बैलगाडा मालक म्हणून आपण सातत्यानं चिंचपाडा गावाची ओळख या रायगडामध्ये पाहतो नक्कीच रोशन कारण राजकारणामध्ये देखील चिंतपाडा गावचं नाव आहे आपण प्रल्हाद जी केनी साहेबांना पाहायला असाल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील त्यांनी कार्यरत राहिले आहेत उपसभापती हे पद त्यांनी भूषवलं आहे म्हणजेच राजकारण आणि समाजकारण त्याचबरोबर आपण पाहतोय की जे औद्योगिक क्षेत्र असू द्या डॉक्टर वकील क्षेत्र असू द्या आणि पोलीस क्षेत्र असू द्या या सर्व क्षेत्रामध्ये प्राविण्य असणारं हे गाव आणि थोडीशी माहिती त्यांच्याबद्दल आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून कारण ही स्पर्धा आहे हे चिंचपाडा गावात आणि सुनील स्पोर्ट्स आयोजित स्पर्धेतलं हे सामना क्रमांक आपण पाहतोय आजच्या दिवसातला तिसरा हा फुलटॉस बॉल हेमंतला होता परंतु काय घडलं हेमंत हा सरल चेंडू अगदी पंच केला डिप मिडविकेटच्या साईडला तिथे क्षेत्रक्षक होता उभा आणि मात्र बरोबर त्याच्या हातामध्ये झेल गेला फलंदाज हेमंत देखील होतोय झेलबाद पाहू शकाल स्क्रीनवर ऍक्शन रिप्लाय मध्ये हेमंत न चेंडू फुलटॉस चेंडू सरल मात्र डिप मिडविकेटला क्षेत्रक्षक अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं झेल टिपताना पाहायला मिळाला आणि हेमंतच्या खेळीचा देखील अंत झाला धावसंख्या फलकावर असताना एकूण सत्तेचाळीस आणि सत्तेचाळीस धावांवर तिसरा गडी बाद होतोय तिसरी सफलता मिळते उरण नाकाला आणि उरण नाकाला जे आडथले होते ना दोन ते अडथले मी तर म्हणेन दूर झालेत एक होता मी म्हणेन हेमंत आणि दुसरा होता निखिल दो हे दोन्ही मातब्बर खेळाडू आता मात्र बाद झालेत कारण हेमंतनं सात चेंडूमध्ये दहा धावा केल्यात निखिलन नऊ चेंडूमध्ये पंचवीस दावा अडतले हे क्षणिक असतात मित्रांनो परंतु ते अडथळे इथे मात्र अगदी दूर करण्याचं काम केलंय या कोटनाकाच्या गोलंदाज हरेश हर्ष भोईरनं हर्ष भोईरनं चौदा दावा जरी दिल्या असल्या तरी दोन महत्वपूर्ण विकेट म्हणजेच पहिल्याच दोन चेंडूवर दोन षटकार आले होते हर्षच्या असं वाटत होते की हा षटक देखील अगदी महागडा होईल परंतु घडलं काय हर्षनं काय कमबॅक केला चला कोट नाकाचा बारावा खेळाडू नवीन गोलंदाज येतोय मैदानात गोलंदाज लास्ट शेवटचा अंतिम षटक अभि घेऊन येतोय अभिचा पहिला चेंडू स्लॉग ओव्हर फास्टर बॉलर आहे अभि परंतु ऑफ ऑफम सोडून जातोय दीपक सरांचा इशारा येतोय की हा आहे वाईड ह बाबा पर आता हरिभक्त परायण पंच दीपकजी पाटील हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करे आणि आज हे हरिभक्तांचा आताच हरिनामाचा हरिनामाची आवड असणारे हे पंच क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत अभिचा पहिला बॉल डॉ वाईड हा डो पायावर अदल लेग बिफोर विकेटचा पूर्ण लाऊड ऑफ फील पाहायला मिळाला पायचीच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय लेग बाईच एक धाव एक धाव मिळते संघाला संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते नवीन फलंदाज अमोल भगतला आपण पाहतोय स्ट्राईक लातोय हर्षल नॉन स्ट्राइकला स्ट्राइक ला ही जोडी भगत 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 त्यानंतर आता पाटील येतोय हर्षद पाटील अमोल बगल साठी हा चेंडू होता चेंडू डिपेक्सचा कव्हरला ला, ला जातोय चेंडू चेंडू जातोय आमच्या जा प्रेक्षकाच्या डी हातामध्ये मा डीजे मास्टरच्या हातामध्ये मा चार धावांसाठी चौकार चार धावा मिळत आहेत संघाची धाव संख्या आता पन्नास आकडा पार करतोय त्रेपन्न धावा फिफ्टी थ्री रन्स फिफ्टी कम्प्लीट झालीये सांघिक पन्नास धावा पूर्ण झाल्यात अर्थात त्रेपन्न धावा धावपल कव्हर लास्ट फोर टू गो शेवटच्या अभिषेक भोईरचे या आभीचे मात्र चार चेंडू शिल्लक हा हा व्हेरी गुड बॉल ब्लॉक मध्ये फेकला होता चेंडू लॉंग ऑफ जाते क्षेत्रक्षक येतो धावत पडत चेंडूची फेकी करेल व्हेरी गुड थ्रो काय हेरलं या क्षेत्रक्षकांना त्यानं पाहिलं की नॉन नॉनस्ट्राईकचा क्षेत्रक्षक पूर्ण क्रीज मध्ये सुरक्षित आहे मग काय केलं तर त्यांनी स्ट्राईक कडे चेंडू फेकला आणि क्षेत्रक्षक अतिशय चांगल्या पद्धतीनं फेकी केली आहे विशाल विशालच्या माध्यमातून चांगलं दर्जेदार क्षेत्रक्षण फलंदाज बाद झाला अमोल भगत अमोल भगत अमोल भगत तंबूच्या आश्रयाला येतोय एकूण चार गडी बाद झालेत इनेट नंबर सिक्स सहाव्या क्रमांकावर येतोय मुकेश भगत 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 परिवार जास्त पाहायला मिळत आहेत भगत खेळाडू जास्त पाहायला मिळत आहेत या उसारली संघामध्ये लास्ट ओव्हर लास्ट थ्री टू गो बाराव्या खेळाडूच्या भूमिकेत आमचा छोटा मुन्ना विश्वजित विश्वास भोईर चांगलं कार्य करतोय भावी भविष्यातला एक चांगला खेळाडू होईल उसारली गावासाठी विश्वास भोईर बाराव्या खेळाडूच्या भूमिकेत त्याचं देखील आपण कौतुक करूया जाऊया मैदानात तीन चेंडूंचा वाजवी शेवटचा अंतिम खेळ बाकी असेल लास्ट ओव्हरमधला हा चेंडू पुन्हा एकदा कोलरपतीचा आहे शेतरक्षक आहे तेथे ते सिलिमिटर ऑनला तीस या सर्कल मध्येच हा चेंडू अडवला आहे तो पर्यंत एक धाव पलून काढली आहे चांगली गोलंदाजी करतोय पास स्लॉग ओव्हरचा षटक आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये अगदी टिचुन मारा करतोय चला मोह संघाचा संघ नायक आणि पागोडी संघाचं संघ नायक आपण तात्काळ टॉससाठी या जास्तीत जास्त वेळ आपण इथे खर्च न खर्च करू नका ओ टू कॉम्बॉक्स नक्कीच रोशन हा कॉल आपण त्यांना दुसरा दिलाय ऑफिशियली दुसरा कॉल दिलाय आता तिसऱ्या कॉल नंतर तुम्हाला मग पॅनल्टी मिळेल हा आडव्या बाडणं आक्रमकपणा पाहायला मिळाला या फलंदाजांच्या माध्यमातून परंतु फलंदाज हा वॉल डॉट केलतोय हर्षद पाटील अभिचं कौतुक करावं लागेल पहा दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या षटक षटकामध्ये धावा धावा येत होत्या परंतु अभिनय स्लॉग वर जबाबदारीचं षटक फेकत असताना आतापर्यंत बा काय कामगिरी केली आहे जरी चौकार आला असला तरी आता मात्र चांगली कामगिरी केली आहे हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड नाईस बॉलिंग नाईस परफॉर्मन्स लास्ट ओव्हर आणि तो देखील अभिनं जास्तीत जास्त डॉट बॉल फेकलेत किती जबाबदारीचा षटक होतं मित्रांनो हा षटक अगदीच जबाबदारीचा होता हा षटक अगदी मी म्हणेन महत्त्वाचा होता आणि तो षटक हाताळलोय मी म्हणेन अभिषेकनं अगदी पाहण्यासारखं फक्त आठ धावा दिल्यात आणि एकूण पाच षटकांचा खेळ समाप्त झाला पाच षटकामध्ये डबल फाय म्हणजेच पंचावन्न धावा या गुणतालिकेवर या ठिकाणी लागल्या गेल्या येणाऱ्या पाच षटकामध्ये करायचे आहेत तुम्हाला अर्थातच कोटनाका संघाला छप्पन्न धावा पाच षटक छप्पन्न धावांचं हे आव्हान असेल आणि मात्र हे आव्हान ये येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीनं पार होईल किंवा गोलंदाज उसारले संघाचे गोलंदाज या धावसंख्येला अंकुश लगाम रोख घालतील हे मात्र आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत रोशन पाटील शिरवली यांच्या आवाजातून तुर्तास आम्ही इथे थांबतोय ऐकूया पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रातील एक नवीन गोड आवाज आपल्या समोर सादर होईल रोशन पाटील शिरवली यांचा थँक यू थँक यू सो मच रवींद्र सर मॅम फ्रॉम ओले अतिशय देखण असं आपण समालोचन ज्यांच्या मुखातून आपण ऐकलं आणि खऱ्या अर्थानं रायगडाच्या ठाणे जिल्ह्याच्या अनेक नामांकित स्पर्धेमध्ये आपण या लाडक्या समालोचकांचा आवाज ऐकता थँक्यू सो मच पहा खेळाचा आपण पहिला पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये पंचावन्न धावा आपण स्कोअर कार्डवरती घडताना पाहिल्या आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे या ठिकाणी छप्पन्न धावसंख्येची पा कॉम बॉक्समध्ये आता मात्र कॉम्बिनेशन कॉमेंट्री पाहायला मिळेल आमच्या समेत संदीपन केनी ते सज्ज होतील त्यानंतर गुणसंख्यांक लेखक उमेश बोईर चिंचपाडा एक जबरदस्त योगदान या स्पर्धेसाठी सातत्यानं लाभलं जातं पहा आपण खेळाचा पहिला पूर्वार्ध पाहिला ज्या पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून उसरली टीमला पाहिलं ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची टोलेजंग इमारत तिथे उभारली गेली आणि निश्चितच त्या इनिंग दरम्यान गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण निश्चितच पाहिलं उरणकोट ना काही ती सज्ज असताना उरणकोट कोटना का, का विपक्ष उसरली ही आपण लढत पाहतो आणि आता मात्र येणारा उत्तर अर्ध दोन संघासाठी पण खूप काही इथे इम्पॉर्टंट पाहायला मिळेल अतिशय देखणी अशी आपण स्पर्धा पाहतो दोन ऑफिशियल पंच मैदानामध्ये इथे रवाना होत आहेत चेंडूची साचा पुणे आणि त्यातनंतर रेड जर्सी परिधान केलेले हे रायगडातील दोन नामवंत पंच एका बाजूला दीपक पाटील सर पाली खुर्द तर दुसऱ्या बाजूला द्वारकानाथ जोरगे बेलवली दोन्ही पंच अनेक वर्ष क्रिकेट खेळले आणि जेव्हा एखादा क्रिकेटर जेव्हा पंच होतो ना खूप काही कार्य सोपं होऊन जातं आणि त्यानंतर विचार केला तर एखादा खेळाडू जेव्हा समालोचक होतो तेही चांगलं कार्य असतं आणि रायगडात आणि ठाण्यात मी आवर्जून उल्लेख करेन का रवींद्र सर पहिल्यांदा खेळाडू होते आणि त्यानंतर ते निश्चितच आपण समालोचक म्हणून पाहतो असाही एकही समालोचक नाही आहे जो पहिल्यांदा एक उत्कृष्ट दर्जाचा क्रिकेट होता एकमेव हो नाव मित्र म्हणेन रवींद्र सर ओवले कारण ओपनच्या अनेक संघांना त्यांनी परास्त केलं आहे भले मुंबईचा असेल त्यानंतर नंतर तालुका पातळी असेल जिल्हा पातळीवरती त्यांचा दांडगा अनुभव आहे आणि त्यानंतर आता मात्र सध्याच्या घडीला ते समालोचक हे पद त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भूषवलं जातं थँक्यू सो मच अशा आकांक्षांचं गाठोड घेऊन दोन दिग्गज संघ एकमेकांनी विरोधात आता मात्र कात टाकण्यासाठी सज्ज असताना या उत्तरार्धामध्ये पण आवश्यकता आहे ती छप्पन धाव काय म्हणशील या उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीनं मॅच बनली जाईल नक्कीच काही क्षणात दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मात्र नक्कीच पंचांचा ग्रीन सिग्नल छप्पन धावांचं लक्ष असेल रोशम पाटील एकंदरीत आपण विचार केला पाच षटकांचा सत्र प्रत्येक षटकामागे अकरा पूर्णांक वीस ची सरासरी ही सरासरी गाठावी लागेल ती म्हणजेच कोट नाका उरण संघाला सामन्याला सुरुवात होते पहिल्या क्रमांकाचे दोन फलंदाज एका बाजूला किदार भुई आणि त्याच्या त्याचा सहकारी इथे आपल्याला पाहायला मिळेल विशाल पाटील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज उसारली संघाकडून जितेंद्र भुईर मॅच स्टार्ट होतय जितेंद्र मुंडे इथे पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज सामन्याला सुरुवात ग्रीन सिग्नल गेम ऑन पहिल्या तिला पहिला चेंडू फेकेल किदार भोईर साठी बिगीत केलाय पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा दाखवून दिले आपल्या क्रमांकता चेंडूला पाठवलंय वन चेंडूला पाठवलंय ऑन रिझन मध्ये वन सीमा सीमापार चार धावांसाठी खूप सुंदर सुरुवात केली केदार भुईर या फलंदाजांना रोशन पाय इथे चांगल्या पद्धतीचं टायमिंग घेतलं फलंदाजांनी तितकंच टायमिंग घेतलं दीपक पाटील सरांनी षटकार आहे की चौकार आहे याची प्रामुख्याने त्याने चाचपणी केली आणि हे टेनिस माध्यमातून होणं गरजेचं असतं नक्कीच मात्र तिथे आपले वर्ग उपस्थित आहेत त्यांनी देखील चांगला निर्णय आपल्यापर्यंत पाठवला हा चौकाराला चांगली सुरुवात केदार भुईरच्या माध्यमातून एका चेंडूची समाप्ती झाली छप्पन धावांचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी उतरलेला हा उरण कोटनाका संघ एक एक चेंडूची समाप्ती चार धावा पुन्हा एकदा बेगीत करायचा प्रयत्न क्षेत्रक्षक ती दत्ता येणार होता मात्र चुकी केली या क्षेत्रक्षकानं त्याचा परिणाम बोगताय चेंडू जातोय सीमारशी लगत अडवला जातोय तत्पूर्वी इथे लिझी क्रिकेट पाहायला मिळतोय तीन धावा कंप्लीट केल्या या दोन फलंदाजांनी हा गोलंदाजीच्या भोल्यावरती ज्याच्या नावामध्ये जीत हा शब्द दडलाय उसरली टीमचा जितेंद्र मुंडिंग आणि निश्चितच चांगल्या पद्धतीनं दांडे त्याला इथे उडवावे लागतील फलंदाजी करणाऱ्या कोटनाका संघाविरोधात नक्की जितेंद्र मुंडे वरती खूप मोठी जिम्मेदारी असेल संघाच्या संघ पहिल्या षटकाची जिम्मेदारी दिली परंतु निभावणं खूप पर गरजेचं असेल एकंदर आपण विचार केला तर दोन चेंडू फेकले अद्यापपर्यंत सात धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं नक्कीच रिक्स मात्र उचलणं गरजेचं असेल रिक्स उचलणे ही संधी पण पहिली जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीने खेळ इथे दोन्ही संघातील खेळाडूंना साकार करावा लागेल पहा खच भरलेलं हे कालभैरव मंदिरासमोरील हे मैदान पूर्णपणे क्रिकेटमय वातावरण इथे प्रस्थापित केलं जात संघ जाऊन पोहोचतोय सात वरती गोलंदा सयार राऊंड विकेट न इथे गोलंदाजी सफर केली जाते आणि हा चंडू इथे डॉट टाकला गेला विशाल पाटील हा मात्र शांत खेळ इथे साकार करतो नक्कीच खूप चांगला खूप चांगला कमबॅक इथे आपल्याला पाहायला मिळते जितेंद्र मुंडे याच्या माध्यमातून पहिल्या दोन चेंडूवरती सात दहावा खर्च केल्यानंतर हा तिसरा चेंडू इथे निर्दम फेकण्यामध्ये यश प्राप्त केलाय राउंड विकेट यावेळचा चेंडू खूप मोठा अपील अपिलाला दात आणि ते पहिल्या क्रमांकाचा फलंदाज खूप मोठी सफलता बडी मछली जाल मे सब मछुआरे खुश नक्कीच मोठा मासा इथे मात्र गळाला लागलाय एक चांगल्या पद्धतीचा कार्यकाल मित्र म्हणे जितेंद्र मुंडेने इथे गाजवला आणि निश्चितच चार चेंडूंच त्याने सफर केला आणि चार चेंडूंमध्ये धावा आपण धावपटलावरती पाहतो एक गडी बाद कोटनाका उरण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती सात या धावसंख्येवरती नक्कीच रोशम पाटील असं वाटलं होतं वेळीच्या षटकाला सुरुवात झाली पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती तीन दावा सुरुवात सुरेख झाली होती असं वाटलं होतं जितेंद्र मुंडे हा गोलंदाज जास्त दावा खर्च कर करेल परंतु त्यानंतरचे फेकलेले दोन चेंडू एक चेंडू निर्धाव आणि एक मोठी सफलता नक्कीच उल्लेखनीय माहिती आपण दिली ज्या पद्धतीनं आगाज चांगला झाला होता अंजामही तितकं चांगलं होणं गरजेचं होतं मात्र विकेट विशाल पाटीलने इथे गमावली भोपलाही फोडता तो तंबूच्या दिशेनं परतल्यानंतर सामन्याची स्थिती पाहतो आपण एक गडी बाद सात दावा स्कोर कार्डवरती मात्र संदीप पण या मार्च दरम्यान सत्ता कोण गाजवेल सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शरीरावरती मित्रांनो ताज असता नक्की जोपर्यंत उरंगकोट नका संघाचा केदार भोईर मैदानामध्ये तोपर्यंत अशा जिवंत असतील कारण केदार भोईरची तीन वर्ष अगोदरची आम्ही फलंदाजी पाहिली होती जासईच्या मैदानावरती विश्वजित ठाकूर सारख्या गोलंदाजावरती सहा चेंडू मध्ये चौकार ठोकले होते नक्कीच केदारला इथे दमदार खेळ इथे साकार करायचंय मात्र पाठोपाठ विचार केला तर दोन गडी इथे मात्र गार होताना पाहायला मिळतील कोट नाका उरण टीमचे आणि पूर्णपणे कात टाकताना उसरली टीमचा जितेंद्र मुंडे मात्र एक वाखाने जो खेळ इथे साकार करतोय पहा दोन गडी इथे कोसळले चांगल्या पद्धतीची उत्तमोत्तम गोलंदाजी या गोलंदाजाकडून साकार होताना आपण पाहिली चेंडू टोटली पाच पेगले पाच रत्नांचा त्याने वापर केला दोन रत्न त्याला कामी आले पहिल्या बॉलवरती त्याला लागला होता चौकार आणि कमालीचं कमबॅक त्याच्या माध्यमातून इथे घडलं जातं जबरदस्त गोलंदाजी अटॅकिंग बाना अटॅकिंग मूडमध्ये हा गोलंदाज इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळतो पा त्याला सजेशन देण्यासाठी एक खेळाडू त्याच्या सभेत चर्चा साधतो निखिल भगत आणि जितेंद्र मुंडे समवेत इथे चर्चा साधतायत नक्कीच केदार भुईर अजूनही मैदानावरती मात्र इथे जर आपण विचार केला जितेंद्र मुंडे यांचा एका पाठोपाठ दोन मोठ्या सफलता प्राप्त केल्या चांगली गोलंदाजीचा नजराना त्याच्या माध्यमातून अद्याप पाच चेंडू फेकलेत सात धावा या गोलंदाजांना खर्च केले अजूनही या षटकाचा आपण विचार केला तर एक चेंडूचा खेळ समाप्त सरासरी ज्यावेळी षटकाला सुरुवात झाली अकरा पूर्णांक वीसची होती मात्र ती सरासरी राखता येत नाहीत उरणच्या या फलंदाजांना नक्कीच त्यानंतर आपण पाहू शकाल जितकी आपण सुंदर गोलंदाजी जितेंद्र मुंडेची पाहू तितकीच हे स्टाईल विश्वेश भोईर जो राखीव खेळाडू आहे उसरले टीमचा एक युवा खेळाडूला आपण राखीव खेळाडू म्हणून पाहतो ही एक उल्लेखनीय कामगिरी उसरली टीमच्या माध्यमातून पंचांचा इशारा येतो आहे वाईटचा अवांतर धावसंख्येमध्ये इथे भर पडली जाईल अवांतर धावसंख्या क्रमांक इथे माझं सफर होतीये एक धावसंख्या जाऊन पोहोचते टोटली एक दोन गडी बाद आठ रन्स जितेंद्र मुंडे अखेरचा चेंडू कशा पद्धतीने सफर केलेल माझा फलंदाज ताबोड तोड असा हा फटका इथे खेळण्यासाठी सज्ज झाला ज्या पद्धतीनं एखाद्या सुईमधून धागा रोवावा त्या पद्धतीनं गॅप मधून चेंडू ठोकतोय बॅटिंग मार्कवर कोटना काउरण टीमचा खेळाडू दमदार शानदार केदारच्या बाट मधून हा पाहायला मिळतोय चौकार नक्कीच मी म्हटलं होतं केदार भुईर एक आक्रमक आहे आणि ते आक्रमक आता दाखवत असताना मैदानावरती पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवरती एक चांगला फटका आपल्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला लॉंगा प्रिझन मध्ये चेंडूला केवळ ढकलून दिलं होतं तिथं नो मॅन स्टँड होता आणि तिथे आपण पाहिला चेंडू सीमा पार झाला चार धावा मिळाला तर चेंडूवरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय पहिल्या षटकाचा आपण विचार केला जितेंद्र मुंडेनं फेकलं एकूण बारा धावा खर्च केल्या आणि दोन गडी बाद केलेत कॉम बॉक्स मध्ये निकेश पाटील वावंजे प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून संगणक यंत्रणा इथे हाताळत आहेत आणि त्यातनंतर कॅमेरामॅनची भूमिका इथे पाहायला मिळते आतिश भोईर आणि त्यानंतर रितेश गोंधळी खऱ्या अर्थाने एक चांगलं अबोल कार्य या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी वाहिल्याचं राहिले या स्पर्धेदरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय खूप काही वेळ इथे खर्च झाला या मार्च दरम्यान ऑफिशियल पंच आपण तंबी द्या लवकरात लवकर ही इनिंग मात्र समाप्त होणं हे मात्र महत्वाकांक्षी असेल कॉम बॉक्स मध्ये जोडतायत एक जबरदस्त योगदान सातत्यानं जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी हे गमक आपण त्यांच्या माध्यमातून पाहू प ज्या पद्धतीनं टेनिस विश्वाला प्रकाश जोतामध्ये आणण्याचं कार्य जितू गोंदियांचं राहिले ना त्यापेक्षा कीर्तन सोहळा त्यांच्या माध्यमातून लाईव्ह पाळला जातो हे एक चांगलं कार्य आहे जितू यांचं नक्की त्यांचं देखील आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून परंतु इथे जर आपण विचार केला दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज हेमंत भगत यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या षटकासाठी मात्र एकंदरीत विचार केला बारा धावा धामफलकावरती लागल्यात अकरा पूर्णांक वीस सरासरी आता मात्र राखत असताना हे दोन फोलंदाज दोन दोन्ही संघांचा विचार केला तर चांगली सुरुवात या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय नक्की दोन संघाचा विचार केला तर तितक्याच ताकदीचे दोन संघ एकमेकांविरोधात इथे खेळत आहेत म्हणजे दोन संघ जितक्या ताकदीचे असतात ना तितक्याच ताकदीचा खेळ क्रीडा नगरीमध्ये साकार होतो नक्की आ... दोन्ही संघ आपली ताकद आजमावताना या मैदानावरती यावेळी केवळ तंत्र वापरला गेलाय युक्ती वापरली आणि ते चेंडूला ढकलून दिलंय डीप डीपर स्क्वेअर लेग रिझन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो मात्र इथे चौकार पाहायला मिळतोय या फलंदाजच्या माध्यमातून काय फटका खेळला फलंदाज बॅटिंग मार्ग सज्ज असताना तेजोमय फटकेबाजी तेजस भोईर आता मात्र कात टाकतोय पा उगव सूर्याला लाजवेल असं कार्य पहिल्याच बॉलवरती हेमंत भगत या गोलंदाजावरती प्रति हल्ला मात्र जारी झाला नेक्स्ट बॉल राईट अम मोर द विकेट चेंडू आहे हवे मध्ये आणि रनिंग कॅच पकडण्याची नामी संधी होती निखिल भगतला मात्र ते कार्य त्याला साध्य करता आलं नाही आणि यावेळी मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळते आणि तत्वर तीन धावा इथे संधी पण इथे चोरल्या गेल्या नक्की चांगली रनिंग बिटवीन द विकेंड आपल्याला इथे पाहायला मिळाला तीन धावा सस्पणे कम्प्लीट केल्या आणि तीन धाव्यांच्या मदतीनं संघाला पुढे सरकवलंय एकूण धाव संख्या तीनच्या मदतीनं पुढे पोहोचले एकोणीस धावा धाव किदार भुईर आणि आपण मैदानामध्ये पाहतोय फलंदाज तेजस भुईर अशी जोडी पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती आपला खेळ करत असताना चला पागोडे संघ आपण जास्तीत जास्त वेळ घेता मोह संघाचा संगणयक इथे कॉम बॉक्समध्ये दाखल आहे तर पागोडे संघाच्या संघनायकाला हा अंतिम कॉल असेल आपण तात्काळ टॉस बॉक्स मध्ये यायचंय हेमंत बघत यावेळी तयार इथे आगल्या वेगळ्या पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटिंग मार्ग वर सज्ज असताना फुलंदाज कोट नका उरण टीमचा केदार भोईर ज्या पद्धतीनं पुण्याचा केदार जाधव ज्या पद्धतीनं चेन्नईच्या मध्ये मधून खेळला आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने त्याचा डंका वाजला होता इंडियन प्रीमियर लीगमध्ये आणि त्या जोग या स्मृती चषकाच्या माध्यमातून खेळत असताना कोटनाका टीमचा केदारला आता मात्र दमदार खेळ इथे साकार करावा लागेल नक्कीच मागच्या चेंडूचा विचार केला तर युवशिप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता केदारनं सीधे उगलीचे घी निघलते तर उंगली तेडी करणे हा प्रयत्न इथे केला मात्र तिथं असफल ठरला आणि त्यानंतर नंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू म्हणजेच एका दोन चेंडू निर्धाव खेळत असताना आपल्याला केदार भुईना फलदाज पाहायला मिळतोय एक्झ लाईन दिशा दिले तिथे तैनात असेल एक धाव कंप्लीट केले दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल होईल का आणि सहजरित्या दोन धावा कंप्लीट केला चित्याची चपलाई नक्कीच चित्याच्या चपलाईने इथे दोन धावा सहज गतीनं पूर्ण केल्या जात आहेत धावसंख्या जाऊन पोहोचते एकवीस वरती पा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर यष्ट्यांच्या मधोमध वेगवान धावणारे खेळाडू ग्लेन मॅक्सवेल असतील विराट कोहली असतील सर जडेजा अशा प्रकारचं सा कार्य साध्य करताना आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो मात्र यावेळी केदार भुईर आणि त्यानंतर तेजस भुईर हे दोन बंधू राज चांगल्या पद्धतीनं धावा इथे बनवतायत यावेळी ओहो सुपर शॉर्ट ऑफ द डे शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट म्हणू शकतो आपण दमदार शानदार रुबाबदार षटकार केदारच्या बाट मधून नक्कीच केदारचा आपण विचार केला तर या शॉट साठी तो माहीर आहे या शॉट साठी त्याची ओळख आहे आणि ती ओळख पटवून देत असताना अप्रतिम फटकेबाजी त्याच्या माध्यमातून षटकार आला संघाच्या दुसंख्येला मोठा आकार एकूण दौसंख्या सत्तावीस कशा पद्धतीनं चेंडू टाकला हेमंत भगत आणि त्यानंतर स्वतःला पुढच्या दिशेनं त्यानं झोकून दिलं अक्षरशः त्यानं लोटांगण घातलं आणि त्या रनचा सा, टोले जंग फटका त्याच्या बाट मधून इथे आपल्याला पाहायला मिळतो धावसंख्या आता मात्र वेगवान होईल क्षेत्ररक्षण आपण लगेच पांगवायचंय दोन षडकांच्या खेळीनंतर नंतर स्कोर कार्ड वरती नाका उरण संघ जाऊन पोहोचतो दोन बाद टोटली सत्तावीस म्हणजे येणारे चेंडू असतील संधीपण अठरा आणि जिंकण्यासाठी एकोणतीसंख्येची आवश्यकता कोट ना उरण टीमला नक्कीच खूप मोठा प्रश्न चिन्ह असेल कोणता संघ हा सामना जिंकेल अजूनही अठरा चेंडू एकोणतीस धावांची गरज असेल ती उरणकोट नका संघाला केदार भुईर जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत तोपर्यंत उरणकोट नका संघाच्या अशा जिवंत असतील परंतु काय होईल या क्रिकेटच्या सामन्यामध्ये क्रिकेट काय होऊ शकतं अनिश्चितेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ उरण विपक्ष उसारली या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते खूप मोठी बिग फाईट खूप मोठी लढत आणि ती लढाई लढत असताना हे दोन संघ मैदानावर उरण विरोधात उसरली या दोन दरम्यान ही मात्र माज घडली जाते पहा ज्या पद्धतीने मागच्या बॉलवरती जो षटका ठोकला ना केदारन त्यातून खूप काही बल आला असावं या खेळाडूकडं तर नक्कीच विनंती असेल पाकोटा संघाच्या आपण या आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे या होणारा सा सामना असेल मोहबी विपक्ष पाकोटे दोन्ही संघाचे संघनाक या आपण टॉस करून घ्या इथे नक्की तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल तिसरे षटक घेऊन इथे गोलंदाज जितेंद्र मुंडे ज्या जितेंद्र मुंडेनं पहिलं षटक फेकलं होतं रोशन तब्बल बारा धावा खर्च केला होता दोन सफलता महत्वाच्या सफलता देखील बाद केला होता तोच जितेंद्र मुंडे पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज थी यार पहिला चेंडू इथे फेकला होता ताकद कमी वापरली या चेंडूवरती शतरक्षक चेंडूवरती तोपर्यंत इथे दोन धावा कंप्लीट केल्या चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा इथे पाहायला मिळालं चेंडूने उंची घेतली होती अंतर कमी गाठला होता सेफ लँडिंग झाली होती जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल त्या वेळेमध्ये या दोन धावा या दोन फलंदाजांनी कम्प्लीट केल्या आणि संघाच्या धावसंख्येला दोनने आकार देण्याचं काम केलं एकूण धावसंख्या एकोणतीस समीकरणामध्ये थोडस बदल होत आहे इनर चेंडू असतील सतरा आणि सत्तावीस धावांची अजूनही गरज सतरा चेंडू सत्तावीस धावा रनिंग कॅच बघण्याची संधी होती मी तर म्हणे उसळली टीमच्या या शतरक्षकाला यावेळी तेज हा चेंडू तितकाच धाकड फटका इथे खेळलाय फिल्डर आहे तैनात त्याचाही बॉडीचा बॅलन्स चुकला गेला त्या ठिकाणी सज्ज होते निखिल भगत सज्ज असताना समोरच्या दिशेनं वे ट्रान्सफॉरन्स झुकलं गेलं आणि त्यातनंतर बॅकअप साठी सौरभ मात्र सज्ज झाले वाक्या आ... बाधे नक्कीच क्रिकेटचा आपण जर विचार केला तर गोलंदाजांना हो क्षेत्रक्षकांची साथ खूप महत्वाची असते परंतु ती साथ इथे मिळाली नाही त्याचा परिणाम पाहिला जिथे एकदा होती तिथे दोन धावा सजपणे कम्प्लीट केल्या या दोन फलंदाजांनी भुईर आणि तेजस भुईर अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते नक्कीच सबका साथ तेव्हा साधला जातो संघाचा सार्वंगिक विकास तो ध्यास इथे गाठावा लागेल सोला चेंडू पंचवीस धावा बनवायच्या स्कोर कार्ड वरती एकतीस धावा धावपटल्यावरती लागल्यात या मी पहिल्यांदा सांगलं आणि जिंकण्यासाठी सोला चेंडू पंचवीस ची आवश्यकता आहे त्यांच्या पाठीदाक्यांना वाटलं की पंचवीस धावा झाल्यात परंतु तुमच्या एकतीस धावा झाल्या होत्या तुम्हाला सोला चेंडू मध्ये पंचवीस ची आवश्यकता होती इथे येत चौकार म्हणजेच येणारे पंधरा चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती एकवीस धाव संख्येची पहा नजर आहे त्यांच्या प्रेक्षकांची कारण उसरली आणि नंतर कोट नाका ओरंचे प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे मात्र या स्पर्धेला विजिट देताना त्या सर्व लाडक्या क्रीड रसिकांचं आम्ही सरसे स्वागत करतो जबरदस्त मॅनेजमेंट रोशन पाटील उर्फ बाला यांचा मात्र बोलबाला सातत्यानं पाहतो आपण टेनिस विश्वाच्या माध्यमातून अनेक अर्धशक्तिकी खेळ आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो थँक्यू सो मच so पहा गोलंदाजीच्या मार्ग सज्ज असताना जितेंद्र मुंडे सांगे हे तिसरं आणि वैयक्तिक कोठ्यातील इले दुसरं षडक हाताळण्यासाठी जी तू मात्र या ठिकाणी सज्ज असेल पंधरा चेंडू एकवीस समीकरण अजून पर्यंत तय करावं लागेल चेंडूची चाचपणी केल्यानंतर पुन्हा एकदा खेळ मात्र सुरू होताना पाहायला मिळेल पंधरा चेंडू एकवीस समीकरण अजूनपर्यंत तय करावं लागेल पण गोलंदाजांना आता दहशत दाखवावी लागेल कारण प्रत्येक गोलंदाजांनी खूप काही दावा इथे खर्च केल्या ज्या पद्धतीने पहिल्या पूर्वार्धमध्ये आपल्या माध्यमातून दावा व्हायला हव्या होत्या त्या दावा मात्र तिथे झाल्या नाही तर त्या करण्यास इथे थोडासा झगडावं लागतं गुडघे टेकून हा फटका इथे लगावला आणि त्यानंतर फक्त आणि फक्त इथे पाहायला मिळते ती सिंगल गोलंदाज जितेंद्र मुंडे इथे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असताना पहिल्या दोन बॉल मध्ये त्याने प्रत्येकी दोन दोन रन खर्च केले आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आपण पाहिला चौकार आणि लगेच एक रन त्याच्या वतीनं तिथे खर्च झाली आता स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल नका उरण टीमचा केदार भोईर ॲज सलामीवीर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून मात्र यावेळी फटका खेळण्याच्या नादामध्ये पूर्णपणे असफल दांडी गुल आणि एक मोठी सफलता प्राप्त करतोय गोलंदाज की भुईर हा फलंदाज तिथे बाद होतोय उरण कोटनाका संघाचा हा तिसरा गडी बाद होतोय तीन मोहरे मात्र गारज झाले जितेंद्र मुंडे ची मात्र मित्र म्हणेन जीत झाली या बॉलवरती खरं ज्या ठिकाणी चेंडू क्रमांक तिथे मात्र सफर केला गेला पास आणि तो चेंडू मात्र पंचतारांगीत ठरला गेला उसरली टीम संघासाठी ज्या ठिकाणी दमदार शानदार रुबाबदार खेळ साकार करणारा भुईर केदार हा मात्र बॅक टू द दलियन इथे पाहायला मिळतो आता तेरा चेंडू वीस समीकरण जिंकण्यासाठी आवश्यकता आहे कोट नाका उरण टीमला ज्या संघाने अनेक वेळा क्रिकेट रसिकांचं केलं आहे मनोरंजन तो संघ कोट नाका उरण तर एका बाजूला ज्या संघानं अनेक गाजवली मैदान तो संघ इथे माझं उसरली जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून इथे साकार केला जातो तेरा चेंडू वीस समीकरण नक्कीच तत्पूर्वी आपण टॉस साठी आमंत्रित करूया तर पांगोडे संघाचा संघ नायक आणि मोह संघाचा संघ नायक खूप सारा वेल घेतला दोन संघांनी या पण टॉससाठी आमच्या मंचावरती टॉस केला जाईल या नंतरचा सामना आपण पाहणार आहोत खूप मोठी बिग फाईट एक संघ रोशन पाटील उरण विभागातून एक संघ नक्कीच आपण पाहणार आहोत पनवेल विभागातून म्हणजे पनवेल उरण अशी लढत आणि चालू असताना लढत सुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय नक्की ज्या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती ती मॅच तुमच्या समोर सादर होईल एका बाजूला असेल पा गोटे त्यांच्या विरोधात खेळेल मोह संघ दोन्ही संघातील संघनायकांचं या स्पर्धेच्या वतीनं सर्ष स्वागत करतो सामना पाहू शकाल उसरले बनाम कोट नाका उरण तेरा चेंडू वीस समीकरण गोलंदाज तयार गोलंदाजी मार्ग जितेंद्र फलंदा सज्ज आहे आकाश भुईर आकाशाला गवसने घालणारे फटके त्याला इथे सिद्ध करावे लागतील थोडीशी त्यानं घाई केली मात्र नकार दिला फलंदाज जितेश भोईरन आकाशला की बाबा आता तू तु तुझ्या घरामध्ये वापसी कर आणि त्यानं ते ऐकलं आणि घरामध्ये त्यानं घर वापसी केली आता समीकरण बारा चेंडू जिंकण्यासाठी वीस धाव संख्येची आवश्यकता दहा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीनं प्रतिष्ठका धावा बनवाव्या लागतील कोर्ट उरण टीमला नक्कीच तत्पूर्वी आमच्या मान्यवरांचं इथे आगमन झालंय चिंचपाडा गावचे माजी कर्णधार आदरणीय सुरेशजी किनी साहेब यांचं इथे आगमन त्यांना विनंती असेल आपण या पण आमच्या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यावेळी या सत्राला सुरुवात झाली रोशन त्यावेळी आपण पाहिले होती सरासरी अकरा पूर्णांक वीस होती त्यानंतर तीन षटकांचा खेळ झाला आता सरासरीचा आपण विचार केला तर षटक दहा पूर्णांक शून्य शून्यची ची सरासरी अप्रतिम खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय उरण संघाकडून तर जास्त वेळ घेऊ नका मी विनंती करतोय तर नक्की ड्रिंक बॉय आमचे प्रकाश भोपी ड्रिंक बॉय ड्रिंक ट्रॉली घेऊन जात असताना मैदानावरती खूप मोठी मेहनत प्रकाश भोपीची रोशन पाटील आम्ही मी, मी वेळेस ही स्पर्धा सुरू होणार होती त्याच्या आदल्या दिवशी या मैदानावरती मी आलो होतो त्यावेळेस त्याची उपस्थिती मी पाहिली तो आयोजकांशी उच्च विचारपूस करत होता का आपण आयोजन कसं केलंय नियोजन कसं असणार त्याची विचारपूस त्यांनी केली आणि खूप मोठी मेहनत सुद्धा त्याची मी त्या दिवशी पाहायला मिळाली पण पा आता माझा तो पाणी घेऊन थोडासा लेट गेला त्याने आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला दोन तीन रात्री फक्त स्वप्न पडतायत नक्की जितकी आवड त्याला क्रिकेटची तितकी आवड त्याला शर्यतींची सुद्धा आहे प्रत्येक शर्यतीला तो उपस्थित असतो प्रत्येक क्रिकेटच्या सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये तो उपस्थित असतो ज्या पद्धतीनं पोलीस कर्मिंची धाड पडली होती मोच्या अड्ड्यामध्ये आणि तेव्हा त्यांची दानादान झाली आणि ते अक्षरशः हरवलेच होते आणि हेमंत यांनी त्यांना घरच्या दिशेनं आणलं होतं हा सुद्धा इतिहास राहिला त्यांच्या बाबतीत हा नक्कीच प्रकाश भोपी ज्यावेळेस हरवले होते त्यावेळेस केवळ एका तासामध्ये ती न्यूज पूर्ण रायगडमध्ये पोहोचली होती प्रत्येक ग्रुपवरती ती न्यूज गेली होती की प्रकाश भोपी हा हरवलेला आहे आणि त्याला नंतर सुखरूप त्याला घरी आणण्यात आलं पाच ज्या ठिकाणी जो त्या झाडाकडे लपला होता ना ते झाड होतं करवंदीचं आणि असं पहिल्यांदाच आपण चित्र पाहिलं होतं अतिशय फनी क्रिकेट इथे मात्र कॉम बॉक्स मध्ये एन्जॉय केलं जातं आमच्या आयोजकांच्या जा जा माध्यमातून जाऊया मॅच कडे बारा चेंडू वीस बनाम, उरन, हा मनोरंजन देणारा खेळ आपण इतिहास मावतो या स्मूर्ती चषकाच्या माध्यमातून नक्कीच अजूनही अंतिम दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे वीस धावांची गरज आहे कशा प्रकारचा खेळ होईल एकीकडे गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतील तर एके एका बाजूला फलंदाज कशा प्रकारचा खेल करतील प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यामध्ये बिग फाईट मोठी पाहायला मिळतोय येणाऱ्या बारा चेंडू आणि वीस धावांची गरज संघाच्या संघ नाय का चौथ्या षटकाची जिम्मेदारी दिली आहे ती जिम्मेदारी असेल गोलंदाज अर्जुन पाटील वरती तर नक्कीच सुनी स्फोट ची मागच्या वर्षी स्पर्धा झाली होती त्यामधील अर्जुन पाटील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला होता त्या स्पर्धेमध्ये तोच गोलंदाज आता मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय अर्जुन पाटील अर्जुनासारखा खेळ त्याला इथे दाखवायचा आहे मात्र अर्जुन पाटील वरती इथे मात्र मोठी फटकेबाजी साध्य करताना कोट ना उरण टीमचा खेळाडू तेजोमय खेळ साकार करतोय नाव आहे तेजस भोईर ठोकतोय शिक्षर छटकार तर नक्कीच खूप मोठा हिट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय फटक्याची गरज होती आणि तो फटका दाखवलाय तेजस भुईर समीकरणामध्ये खूप मोठा बदल होतोय येणारे चेंडू असतील अकरा आणि चौदा धावांची गरज या षटकारानं खूप मोठा बदल केलाय धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा त्याच दर्जाची ही फटकेबाजी इथे जारी होत असताना लगातार दोन चेंडू दोन षटकार तर नक्कीच रोशन इथे टॉस केला जाईल यानंतरचा नंतरचा होणारा सामना असेल मोह बी पागोटे तर दोन्ही संघाच्या संघ नाही ते उपस्थित आहे मी विनंती करतोय आमच्या मान्यवर विजय भुईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभमस्ते आपण टॉस करायचं आहे चिंचपाडे गावचा एक जबरदस्त खेळाडू निश्चितच दहा चेंडू आठ धाव संख्येची आवश्यकता टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील रवींद्र मात्रेसर ज्या ठिकाणी पागोटे बनाम मोह हा मॅच तिथे घडला जातोय येणाऱ्या उत्तरार्ध मध्ये ही मॅच अतिशय इम्पॉर्टंट पाहायला मिळेल मात्र सध्याच्या घडीला जी मॅच घडली जाते ती मॅच अशी की एका बाजूला कोट नाका उरण तर त्यांच्या विरोधात उसरली हा संघ चांगल्या पद्धतीनं कात टाकण्यासाठी सज्ज असेल शॉर्ट ऑफ लाईनचा हा चेंडू सफर केला पहा तितक्याच तंत्रशुद्ध शुद्ध पद्धतीनं हा फटका इथे खेळला त्यानंतर दोन धावा इथे चपलाईन पूर्ण केल्या गेल्या नक्कीच एकंदरीत विचार केला तेजस भुईरची प्रशंसा करावी लागेल खराब चेंडूवरती मोठे फटके आणि चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम इथे त्याच्या माध्यमातून केला जातो खूप चांगली फलंदाजी येणारे चेंडू असतील नऊ आणि सहा धावांची गरज असेल मैदानावरती उरण कोटनाका संघाला हा सामना विजयासाठी फक्त एक मोठा फटका विजयाच्या आधी जाऊ शकतो कोटनाका उरण संघ आणि तोच फटका फलंदाज इथे खेसोय तेजस भुईरच्या बाट मधून हा विजयी फटका नक्की चांगला खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून तेजस विचार केला तर दहा चेंडू मध्ये तब्बल छत्तीस धावांची भरदार केली केली आणि आपल्या संघाला एक मोठा विजय प्राप्त करून दिलाय गुड क्रिकेट तेजस भुईर याच्या माध्यमातून पाहायला मिळाला चांगला क्रिकेट तर नक्कीच मोहन संघ आपला खेळाडू या प्लेंग इलेव्हन इले, लिस्ट आपण द्यायची आहे प्राप्ती डिजिटलला टॉस जिंकलाय मोह संघानं आणि आमंत्रित करेल आता काही जो डिसिजन असेल त्यांचा पागोटे संघाला नेक्स्ट बिग फायट आपल्या समोर येईल मोह विपक्ष पागोटे